नमस्कार महाराष्ट्र, गावच्या मातीत आपलं परत एकदा खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आता लागलाय मे महिना तडाख्याची ऊन, आणि या मे महिन्याच्या भयंकर गर्मीमध्ये आता वाजले सायंकाळचे किती वाजले अखिल भाऊ? सहा वाजत आले आता, सायंकाळचे सहा वाजत आले. तरी पण घामाच्या धारा काही थांबलेल्या नाही आहेत, आणि या घामाच्या धारा आणि हे कडक ऊन आणि या कडक उन्हाचा दाह मिटवण्यासाठी मी आलो माझ्या मित्राच्या वावरात एक भयंकर मोहीम घेऊन. तर मी आता तुम्हाला पहिलं माझं तो मित्र दाखवतो, पहा. तर हा आहे माझा मित्र रमेश भाऊ, इकडे पाहिना. हां, ह्या मित्राला तुम्ही ओळखतच असाल, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आले पाहिलं होतं. हा आहे माझा मित्र झाडीपट्टी रंगभूमीतील एक नामवंत लेखक, आणि हा माझा दुसरा मित्र अखिल भसारकर, याला पण तुम्ही ओळखत असाल. मी एक शॉर्ट फिल्म केली होती, जे तुम्ही पाहिले असणार, कजली कजली नावाची शॉर्ट फिल्म केली होती. त्या शॉर्ट फिल्ममध्ये या माझ्या मित्रांनं काम केलं होतं, आणि हा माझा मित्र पण झाडीपट्टी रंगभूमीतील एक नामवंत कलावंत आहे, चांगला नावाजलेला कलावंत आहे. तर मित्रांनो, आता मी आलो माझ्या या रमेश कुंभरे नावाच्या मित्राच्या वावरामध्ये. आलो कशासाठी? पहा, यांचा जुगाड, यांनी आणल्या दोन शिड्या, आणि आता यांचं दोरीने बांधबून करणं सुरू आहे. मित्रांनो, भयंकर उन्हाळा आहे, भयंकर म्हणजे भयंकरच उन्हाळा आहे. मे महिना सुरू आहे, आणि हा उन्हाळ्याचा दहा मिटवण्यासाठी आणि गारवा शोधण्यासाठी आम्ही आलो ताळाच्या झाडाखाली. आणि आज आम्ही ही मोहीम आखली की आज ताळं तोडून, म्हणजे आमच्या विदर्भामध्ये याला ताळ म्हणते, आणि आपल्या महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या भागात याला ताळगोळे म्हणते, आणि भारतातल्या पुष्कळच्या भागामध्ये आम्ही याला ताळगोळेच असं ऐकलेलं आहे. अखिल भाऊ, काय म्हणते का याला ताळ म्हणतात? आपल्याकडे ताळ म्हणते ना, बाकीच्या एरियामध्ये ताळगोळे ताळगोळे. तर जय्यत तयारी सुरू रमेश भाऊ, फटाफट होऊ दे, सहा वाजले. कारण मी काय म्हणलं भाऊ, तुम्ही घेऊन जा, कारण हे लोक घेऊन जा. बर अखिल भाऊ, ताळगोळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ताळाचं वैशिष्ट्य काय आहे उन्हाळ्यात? हे झाड म्हणजे याला फळ येते. हा, ताळाचं वैशिष्ट्य हेच आहे की उन्हाळ्याची जी गर्मी आहे, गर्मीमध्ये आपण थंड पेय पितो, जसं कोल्ड ड्रिंक्स झालं, दुधाचे काही पदार्थ, पण त्यापेक्षाही चांगल्या थंडीची जे पदार्थ म्हणतात त्याला आपण, आपल्या शरीरासाठी चांगली आहे ती म्हणजे एक ताळाची गार, त्याला गार म्हणतो आपण, फोडून त्याला जी गार निघते सफेदवाली, ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ते कमी होऊन आपल्या शरीराचा तापमान समतोल राहतो. अच्छा, म्हणून उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये ताळाची खूप पसंती करतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये हे ताळाचं झाड बहरते बहरते. अच्छा, निसर्गाने ती किमयाच केलेली आहे की मानव प्राण्याला जर कोणत्या, मानवच नाही इतर कोणत्याही प्राण्याला जर गर्मी होत असेल तर त्या थंड करण्यासाठी किंवा त्याला एक त्याला काय म्हणता येईल त्याची गर्मी शरीरातला दाह, शरीरातला दाह हा कमी करण्यासाठी एक उपयुक्त असं झाड, असं फळ ज्याला आपण ताळ म्हणतो. बरोबर आहे, आणि आज आपण त्याच ताळाचा उपभोग घेण्यासाठी, त्याचं सेवन करण्यासाठी इथे आलो. एन्जॉय असं एक सायंकाळ. पहा मित्रांनो, सायंकाळचे सहा वाजले तरी अजून उन्हाचा तडाखा सुरूच आहे. आणि दुसरी गोष्ट, ताडी. बरं झालं तुम्ही आठवण करून दिला. त्याचप्रमाणे ह्या ताळापासून किंवा ह्या झाडापासून एक मादक पदार्थ सुद्धा तयार होतो, त्याला आपल्याकडे ताडी असं म्हणतात. त्याच्यामध्ये थोडस अल्कोहोल राहते, थोड्या प्रमाणात, एकदम नाही, त्याच्यामध्ये थोडंफार असं अल्कोहोल राहतं प्रमाणात, असं आपण बिअर मध्ये बघतो. त्याचप्रमाणे ताडीचं एक पेय निघते, त्या पेयापासून आपल्याला एक चांगल्या प्रकारची एनर्जी मिळू शकते. हो, जर ते दारू सारखं तर नाहीच आहे. नाही नाही नाही, दारू सारखं तर म्हणता येईल नाही, पण एक हलकासा राहते, हलकासा अल्कोहोलचा अंश राहते, द्रव्य असते त्याच्यामध्ये, हलकासा अंश राहते, आणि पण मात्र शरीरासाठी एकदम थंड. तर आता एन्जॉय करू मग. आता मित्र लागले आहेत कामात, तोपर्यंत तिकडे आंब्याचं झाड दिसत आहे. अखिल भाऊ, आंबे विचून येऊ. चल, तर मित्रांनो, आंबा एकदम बहरला आहे, तिकडे पण तुम्ही एक आंबा पाहू शकता. जोरदार आंबे लागले आहेत. आता आंबे तर काही पिकले नाही, आणि आम्हाला काही आंबे खायचे नाही. आपल्याला करायचं काय केलं भाऊ, फक्त आंबे वेचणे. इकडे खाली पडलेले आहेत आंबे, हे असे आंबे.
तर हे आंबे आमच्या विदर्भामध्ये या आंब्याचा उपयोग आता याले आम्ही घरी नेऊन एकदम स्वच्छ करणार आणि स्वच्छ करून याचे याच्या फोडी करून याचे तुकडे करून याला आम्ही वाढवणार उन्हामध्ये, है ना अखिल भाऊ? आणि मग याचा उपयोग वरण पिठलं बेसन, है ना? वरण पिठलं बेसन म्हणजे कुणा आपल्या बाकीच्या महाराष्ट्रात पिठलं म्हणते, आम्ही याला बेसन म्हणतो. वरणात दाढीत पिठल्यात एक नंबर आंबट आंबट. तर आता आम्ही आंबे जमा करतो. अखिल भाऊ पाहता लागला आहे कामात. शाबाश. तिकडे जाऊन तुझा नेम एक नंबर आहे का? त्या झोक्यावर मार. शी देवा गजब बेइज्जती. हां एक आत्ता उद्घाटन झालं. एक पाच वाजताना ताळा ताळासाठी आमच्या मित्रांची चाललेली घालमेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शहरामधून पाहत असाल तर नक्की कमेंट करा, कारण अशी मजा फक्त आमच्या गावाकडेच येते. तुमच्या शहरात या गोष्टीसाठी खूप मुकावं लागतं. एक वेरू जर असताना समोरचा शेंडा असा दाबून जर सिरीज पडते. लांब झाली आहे ना? लांब झाली. त्याला घसरवत सांगत खाली घसरवत आणत. किती हो देवा तू? देवा किती हो? करूबी थांब, येतीस उभी कर पहिलं. करूबी येऊ का रमेश भाऊ? थांब ना, पाठवत महाबली. बाहुबली बाहुबली पाठवलो पाय. हाय शाबाश. तर पहा मित्रांनो, एवढेसे ताळं तोडण्यासाठी आम्हाला किती मेहनत करावी लागते, किती कष्ट सोसावे लागतात, किती कष्टाने ताळं तोडावे लागतात. एवढ्या कष्टाने ताळं तोडून जेव्हा आपले हे कामगार बंधू आहेत किंवा हे जे मजूर लोक शहरामध्ये ताळं विकण्यासाठी जातात, तेव्हा आपण मात्र त्यांच्या कष्टाची किंमत न करता आपण त्या ताळाचा किंवा त्या फळांचा भाव करतो आणि ती भावबाजी करून आपण त्यांच्याकडून ते विकत घेण्याचा प्रयत्न करतो. या माध्यमातून मला एक सांगायचं आहे दोस्तांनो, भाव करा, हा तुमचा हक्क आहे, पण कमीत कमी त्या मजुराच्या कष्टाची जाणीव ठेवा. तब्बल तासभर झाला आहे, हे अजून आमची शिडी लागलेली नाही आहे. आता शिडी लागल्यानंतर जेव्हा आम्ही वर जाऊ, इथे बघा तुम्हाला दिसत असेल या झाडाच्या पानाचे जे देठा आहेत एवढे धारदार असतात, एकदम करवतीसारखे, आरीसारखे, लाकूड कापण्याच्या करवतीसारखे, आरीसारखे एकदम धारदार असतात. त्याच्यानं आमचे हातपाय किती कापल्या जातात याची जाणीव मात्र कुणालाही असत नाही. बापू हात धरून इकडून घटी कुडा नाम फोडून खाऊन पाहिलं. हो का?
येतून पुरा फेकून मारतो मी, तो येईल तो अंगावर हे ना माझ्या मित्र आहे मित्र आहे चांगला नाही का इकडे पात्र आहे पावडर बिवडर लाव चांगला पाणी खा पौट वगैरे बोंबर झाला खाता तेवढ्या कोवऱ्या नको डरू का अरे तर एक दोन मिक्स नाही राहत का भैया ना तो रस्ता करत आहे जासाठी ना फक्त मोवारू आहे मोवारू थोंबत आहे समजला